स्वामी विवेकानंदांचं कार्य आणि विचारांचा त्यावेळच्या तरुणांवर अद्भुत प्रभाव होता गणेश सावरकरांवर पडलेल्या त्या प्रभावाचं वर्णन करताना वीर सावरकर आपल्या आत्मकथेत लिहितात त्या काळातील म्हणजे अठराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या संधीस माझ्या बंधूंच्या विसाव्या वर्षाच्या आत बाहेर आलेली लहर अगदी निकराची होती विवेकानंद अमेरिकेत वेदांताचा विजय घोष नादवून अलीकडेच परतले होते उभा हिंदुस्थान त्यांच्या वेदांतिक व्याख्यानांनी आणि राजयोग कर्मयोग या पुस्तकांनी भारला जात होता ती पुस्तकं आणि ती व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादानं मी देखील वाचली विवेकानंद प्रत्यक्ष निर्विकार समाधीपदाचा अनुभव घेतलेला राजयोगी आणि तो अलभ्य राजयोग स्वत येईल त्या शिकवण्याची प्रतिज्ञा करून मायावतीच्या आश्रमात ठाण मांडित आहेत ही बातमी ऐकताच योगानंदासाठी अबाल्य तळमळणाऱ्या माझ्या बंधूंच्या मनास आणखी धीर धरवेना त्यांनी घरातून निसटून मायावतीस पळून जाण्याचा बेत नक्की केला अकस्मात तत्र तम बुद्धिसंयोगम लभदे पौर्व देहिकम असं काहीस संसाराचा त्यास अत्यंत विराग आल्यासारखं झालं कौटुंबिक सामाजिक राजकीय असे ऐहिक खटाटोप तुच्छ भासू लागले जर का ते त्यावेळेस तसेच निघून जाते तर बहुधा त्यांच्या उभ्या आयुष्याचं वळण अगदी निराळी दिशा घेते पण त्यांचा तो निश्चय व्हावयास आणि त्यांचा होऊन निघून जाण्याच्या मार्गात दुर्लंघ्य अडचण न येती आणि तो उद्दीप्त वैराग्य तरुण मायावतीस पळून जाऊ शकता तर त्याच्या जीवनास बहुदा अगदी निराळेच वळण लागते आणि त्या प्रमाणात पुढे राज्यक्रांतीच्या आंदोलनात त्यानं केलेल्या प्रचंड उठाठेवीची उणीव पडून त्या मानानं तिच्याही प्रगतीत लक्षात येण्यासारखा फरक पडला असता पण तोच अकस्मात आमच्या कुटुंबावरही प्लेगचं भयंकर अरिष्ट कोसळलं प्लेगच्या लाटेनं वडिलांचं अकाली निधन अन्य कुटुंबियांचं आजारपण यामुळं गणेश सावरकर मायावतीला जाऊ शकले नाहीत कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर येऊन पडली हळूहळू आपल्या दोन्ही भावांसह ते क्रांतिकार्यही करू लागले त्याच्या जोडीनं श्री रामकृष्ण विवेकानंद साहित्याचे अध्ययन मनन ते करत असत या त्या ग्रंथांमुळेच त्यांच्या मनात हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी अतूट आस्थेचा उदय होत होता आणि चारित्र्य निर्माणार्थ साधना करण्याची राष्ट्रासाठी जीवनाचं बलिदान करण्याची प्रेरणाही मिळत होती आधीच उल्लेखिल्याप्रमाणे गणेश सावरकरांनी बरेच लेख आणि पुस्तके लिहिली होती त्यातील पुनर्जन्म आणि आतिंद्रिय जगाविषयी आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विस्तृत विवेचन करणारे धर्म हवा कशाला हे एक पुस्तक आहे या पुस्तकातील उपरोक्त भावधारेचा प्रभाव व्यक्त करणारे काही उतारे इथं देत आहोत स्वामी विवेकानंदांचा वेदांत प्रचार आणि प्रोफेसर बोस द्वारा त्याच्या वैज्ञानिक पुष्टीकरणाच्या प्रभावामुळं आधुनिक जडवाद्यांच्या विचारावर कसा परिणाम झाला हे सांगताना ते लिहितात पाश्चिमात्य विज्ञानशास्त्रांचा कल पूर्वी उल्लेखलेल्या कारणानं स्वाभाविकपणे जडवादाकडे झुकलेला होता परंतु श्री विवेकानंद स्वामींच्या पश्चिमेतील वेदांतातील अध्यात्मशास्त्राच्या प्रभावशाली प्रचारामुळं आणि श्री जगदीशचंद्र बोस यांनी भारतीय तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे चैतन्यमयता सर्वत्र व्याप्त आहे हे सत्य भौतिकशास्त्रदृष्ट्या प्रत्यक्ष प्रयोगसिद्धरित्या दाखवल्या कारणानं पाश्चिमात्य विज्ञानशास्त्र एक प्रकारे नवी दृष्टी लाभल्यासारखी होऊन त्यांच्या परिशोधन शक्तीचा एकांगीपणा बराच निघून गेला त्यानंतर या पुस्तकातील जगप्रसिद्ध अलौकिक सामर्थ्याची उदाहरण प्रकरणात सुरुवातीलाच त्यांनी श्री रामकृष्णांबद्दल काय लिहिले बघा भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून निर्विकल्प समाधी अनुभवाला येऊ लागली होती ही गोष्ट सांगोवांग नाही बंगालमध्ये ही गोष्ट सर्व प्रसिद्ध आहे याच महापुरुषांचे त्रिखंड प्रसिद्ध स्वामी विवेकानंद हे शिष्य होते भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना पुढे एक महायोगी भेटले होते त्यांनी त्यांची ती अवस्था सहज साध्य आहे असे पाहून जी स्थिती प्राप्त करून घ्यावयास मला चाळीस वर्षांचा दीर्घकाळ अखंड प्रयत्न करावा लागला ती तुला सहज स्वाभाविकशी आहे असे आश्चर्याचे उद्गार काढले